दिवसेंदिवस कोरोना नियंत्रणात येण्याऐवजी पनवेल महापालिका क्षेत्रात तो फैलावत चाललाय. धक्कादायक बाब म्हणजे खारघरमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांना संसर्ग झाला, त्यापैकी एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. वसाहतीत ही घडलेली घटना आणि रुग्णांचा वाढता आलेख यामुळे सायबर सिटी पूर्णपणे हादरून गेली आहे. त्याचबरोबर तळोजा येथे एका घरात दोघांना कोरोनाची लागण झाली, त्यामध्ये एका जणाचा या महामारी रोगाने बळी घेतला, यामुळे मृतांचा आकडा 39 झालाय. गेल्या 24 तासात 37 रुग्णांची नोंद झाली, तर पनवेल ग्रामीणमध्ये 16 रुग्ण मिळाले असून उसरली, आजिवली, नेरे, करंजाडे, विचुंबे, देवत, भोकरपाडा, उलवे, सुकापूर येथील रुग्णांचा समावेश आहे. तर ग्रामीणमध्ये 2 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. खारघर सेक्टर 4 येथील शांतिकुंज सोसायटीमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील 6 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत, त्यापैकी एका व्यक्तीचे दुःखद निधन झाले. तळोजा पांचानंद घर नंबर 266 येथील एकाच घरातील 2 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत, त्यापैकी एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. मृत व्यक्तीचे वय किती होते याबाबत महापालिकेकडून माहिती देण्यात आलेली नाही. पनवेल महापालिका क्षेत्रात कामोटे सेक्टर 11 बालाजी सोसायटी येथील 39 वर्षीय एक व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. नवीन पनवेल सेक्टर 19 गंगाई बंगलो येथील 69 वर्षीय व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. पनवेल ठाणा नाका रोड रत्नादी बिल्डिंग येथील 52 वर्षीय एक महिला COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कळंबोली सेक्टर 10E श्री अपार्टमेंट येथील 28 वर्षीय महिला COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोटे सेक्टर 16 कृष्णाई निवास येथील 32 वर्षीय एक व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. नवीन पनवेल सेक्टर 13A टाईप येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. पनवेल तक्का लावेरिया सोसायटी येथील 52 वर्षीय एक व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खारघर सेक्टर 34 गीतांजली सुजय सोसायटी येथील 24 वर्षीय एक महिला COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खारघर सेक्टर 35E ओंकार हाईट सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. कळंबोली सेक्टर KN5 येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. खारघर सेक्टर 35 रिलॅक्स रेसिडेन्सी येथील 34 वर्षीय एक व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. तळोजा घर नंबर 23 येथील 48 वर्षीय एक महिला COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोटे सेक्टर 22 साई मेरेकल सोसायटी येथील 40 वर्षीय एक व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोटे सेक्टर 8 अष्टम सोसायटी येथील 55 वर्षीय एक महिला COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. नावडे फेस 2 राधा विहार सोसायटी येथील 48 वर्षीय एक व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. पनवेल नर्मदा कॉम्प्लेक्स रेल्वे स्टेशन रोड येथील 42 वर्षीय एक व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. नवीन पनवेल सेक्टर 17 PL5 येथील एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. कामोटे सेक्टर 25 जिओ मॅट्रिक सिल्वर क्रेस्ट येथील 27 वर्षीय एक महिला COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खारघर सेक्टर 34 लक्ष्मी पॅराडाइज येथील 30 वर्षीय महिला COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. कामोटे येथील एका हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेली 26 वर्षीय एक महिला COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. खारघर सेक्टर 15 घरकुल सोसायटी येथील एकाच कुटुंबातील 3 व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेले आहेत. पनवेल नंदनवन सोसायटी येथील 51 वर्षीय एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आलेली आहे. खारघर सेक्टर 5 कावेरी सोसायटी येथील 27 वर्षीय एक महिला COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. तर ग्रामीणमध्ये उसरली 1, आजिवली 2, नेरे 1, करंजाडे 1, विचुंबे 4, देवत 1, भोकरपाडा 3, उलवे 1, सुकापूर 2 येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 24 जणांना मिळाला डिस्चार्ज. नवीन पनवेल 12, कामोटे 8, पनवेल शहर 2 अशा एकूण 22 तर ग्रामीणमध्ये उलवे 1 आणि शिरडोर 1 येथील रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णातून सोडण्यात आले आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.